नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पूर्णशे एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थीनामामध्ये आणि आत्ताचा अपडेट असा आहे की तुमचा सीट मॅट्रिक्स पोस्ट एस एस सी डिप्लोमा कोर्सेस पॉलिटेक्निकच्या इंजिनिअरिंग कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी सीट मॅट्रिक्स आत्ताच पब्लिश झालेला आहे काय आहे तो समजून घेव्यात ती काय भानगडे आहे कसा तो बघायचा कसा आयडेंटिफाय करायचं आपल्यासाठी किती सीट कशा आहेत तर चला करू सुरुवात या व्हिडिओमध्ये जवळजवळ रात्रीच्या बारा वाजता त्यांनी हा तुमच्यासाठी सीट मॅट्रिक्स टाकलेला आहे प्रोव्हिजनली तो इथं तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही एकदा आता तुम्ही डाउनलोड करू शकाल डाउनलोड करा भली मोठी पी असेल ती बघत बसा जे जे कॉलेजेस तुम्ही काढलेत त्या त्या कॉलेजेसच्या काळजीपूर्वक सीट मॅट्रिक्स बघा तुमच्यासाठी किती जागा आहेत आपल्याला कळेल नवीन काही ब्रँच असतील त्याच्यात तुम्हाला दिसतील नवीन काही कॉलेजेस तेही त्याच्यात तुम्हाला दिसतील तर चला आता आपण बघूया ती पी डी एफ डाउनलोड केली तुम्ही तिथून की या प्रकारे तुम्हाला पी डी एफ दिसेल जवळजवळ सतराशे सत्तावीस पाहणं त्याच्यामध्ये आहेत म्हणजे तेवढे टेबल्स तुम्हाला तिथं मिळतील आणि आता ते रिजनवाईज इथं तिथून रिजनवाईज तुम्हाला आहेत रिजन तुम्हाला इथं कळेल ज्या रिजनचे तुम्ही कॉलेजेस काढले असतील त्या रिजनला जा बघा डिस्ट्रिक्ट जिल्ह्यावाईज आहेत कॉलेजचं नाव असेल ते कोणत्या प्रकारातलं कॉलेज आहे तेही तिथं कळेल तुम्हाला त्याचा चॉईस कोड काय असणार आहे फार काही गरज नाही तुम्हाला चॉईस कोड सांभाळून ठेवायची परंतु चॉईस कोड बघा कारण आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला अगदी ब्रँच सिलेक्शनला असतील तिथं कॉलेज आणि ब्रँचच्या कॉम्बिनेशनने आपण सिलेक्ट करणार अगदी चॉईस कोडच इन्सर्ट करायचं असं काही नाही आहे इथे ब्रँच दिले कोणत्या ब्रँचचा हा सीट मॅट्रिक्स आहे जनरल सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या कॉलेजला जितक्या सीटची मान्यता आहे त्या सीटची विभागणी कशी केली आहे कुणाला कसे सीट वाटलेले आहेत ह्याचा हा तक्ता आहे आणि ज्या कॅटेगरीची तुम्ही आहात जिथे तुम्ही बसतात तेथे सीट तुम्हाला बघता येईल जसं की मी जर ई डब्ल्यू एसमध्ये असेल तर मी इथे बघेल माझ्यासाठी हे सीट आहेत माझ्यासाठी इथंही सीट्स आहेत हे सीट जवळजवळ सगळ्यांसाठीच आहेत हे सीट सगळ्यांसाठीच आहेत तर मग या आपल्याला लक्षात येतील की या पर्टिक्युलर कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी माझ्यासाठी किती सीट आहेत जर मी ओपन कॅटेगरीचा असेल ईडब्ल्यूचा असेल तर मी म्हणेल माझ्यासाठी हे सहा प्लस मी कोणत्या जिल्ह्यातला आहे त्याच्यावर डिपेंड एकदा एक सगळ्या टर्म समजून घेऊया मग तुम्हाला कळेल हे आहे तिथं आपल्याला त्याची ब्रँच कळेल एस आय म्हणजे सँक्शन इनटेक त्या कॉलेजला किती जागांची परमिशन आहे तर त्या जा ह्या जा, जाग ह्या कॉलेजला साठ जागेची परमिशन आहे त्याच्यापैकी महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या म्हणजे महाराष्ट्र स्टुडंटला किती असतील तर सा, ते साठ आहेत म्हणजे सगळे स्टुडंट महाराष्ट्र महाराष्ट्राकडून भरणार मायनॉरिटी नाही आहे इन्स्टिट्यूट लेवल नाही आहे कारण गव्हर्मेंट कॉलेज आहे बाकीचं सीटचं मग हे जे साठ सीट आहेत हे कशा प्रकारात वाटलेले तर इथे त्याचा पूर्ण आपल्याला लेखाजोखा बघायला मिळेल हे एस डी म्हणजे होम डिस्ट्रिक्ट आणि हे ओ एस डी म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट ह्या जागा आहेत ह्या टेक्निकलच्या जागा आहेत हे आहेत नॉन टेक्निकलच्या बहुतेक विद्यार्थी नॉन टेक्निकल असतील ज्यांनी टेक्निकल घेऊन दहावी पास झालेले आहेत ज्यांनी फॉर्म भरताना टेक्निकल सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहेत टेक्निकल सलेक्ट केलेलं आहे असे विद्यार्थी टेक्निकल मेरिट लिस्टमध्ये येतील टेक्निकलमधून ते त्यांच्यासाठी त्या जागा असतील नॉन टेक्निकल बाकीचे विद्यार्थी नॉन टेक्निकल असतील तुम्हाला कळेल की टेक्निकल नॉन टेक्निकल टेक्निकलसाठी या जागा आहेत नॉन टेक्निकलसाठी या जागा आहेत एच डी म्हणजे होम डिस्ट्रिक्ट तर होम डिस्ट्रिक्टसाठी किती जागा आहेत अकरा जागा आहेत त्याच्यानंतर ओ एच डीसाठी अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट तुमच्यासाठी अमरा आम्र, जे अमरावतीच्या बाहेरचे असतील अकोला जिल्ह्याच्या बाहेरचे असतील त्यांना हा ओ एच डी येईल जे अकोला जिल्ह्यात आहे त्यांच्यासाठी हा होम डिस्ट्रिक्ट येईल तर तुम्ही त्या बघायचं आहे आपल्याला जागा किती आहेत आणि मग त्या प्रकारे तुम्ही तुमचे ऑप्शन्स ठरवू शकता थोडासा तुम्हाला अंदाज येईल त्याच्यानंतर इथे ओपन आहे बाकीच्या कॅटेगरीच्या जागा आहेत जी म्हणजे जनरल याच्यामध्ये लेडीज आणि जनरल म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही येतात या जनरलमध्ये आणि लेडीजसाठी म्हणजे फक्त महिलांसाठी फक्त मुलींसाठी त्या जागा राखीव असतात हेही तुम्हाला आता लेडीजला व्हर्टिकल रिझर्वेशन असल्यामुळे लेडीज या प्रत्येक गट कॅटेगरीच्या रिझर्वेशन कॅटेगरी खाली येतील म्हणजे ओपनमध्ये येतील एस सीतल्या लेडीज इथं येतील ही जनरल म्हणजे याच्यात लेडीज आणि जेंट्स दोन्हीही असतील आणि लेडीजसाठी हे लेडीजसाठीचे सीट रिझर्व आहेत तसंच एस टीचंही आहे एन टी जे बगाड एन टी बी सी डी किंवा वन टू थ्री जसं तुम्ही मोजत असाल तसं ओबीसीचे सीट इथं दिले आहेत ऑर्फनचं सीट इथं दिलेलं आहे आणि बाकीचं जे रिजर्वेशन असतं जसं की पी डब्ल्यू डी डिफेन्स त्यांचाही खाली दिलेलं आहे ओपनमध्ये किती जागा आहेत आणि एक कॉमन रिझर्व पण दिसते म्हणजे जी सगळ्यात कॉमन रिजर्व आहे स्टेट लेवलला ती डिस्ट्रीब्यूट केली जाणार तर या पद्धतीनंसुद्धा तुम्हाला कळेल त्याच्यानंतर ट्यूशन फी फीवरचा तुम्हाला इथं कोडही कळेल आणि किती सीट आहेत तेही कळेल इथं ईडब्ल्यूच्या सीट्स कळतील म्हणजे काय की एकंदरीत आपल्या पूर्ण ज्या सीट असतात कॉलेजला त्याचं आपल्याला इथं विभाजन मिळालं आता एक अनएडेड कॉलेजचं बघूया आपण आता हे कोणतं बघितलं गव्हर्मेंट कॉलेजचं बघितलं आता आपण अनएडेड कॉलेजचं बघूया इथं साठ जागा आहेत ह्या कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्याचा चॉईस कोड हा आहे कॉलेजचं नाव आहे इथं त्याचं प्रकार आहे कोण अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो त्याला अनएडेड इकडे म्हणतात आणि सत्तावन्न जागा म्हणजे तीन जागा त्यांनी काय केल्या इन्स्टिट्यूट लेवलला तशा तर ट्वेंटी पर्सेंट असतात पण त्यांनी याचा अर्थ बाकीच्या जागा सरेंडर केलेल्या असाव्यात म्हणजे त्यांनी गव्हर्मेंटला दिल्यात तुम्हीच भरा म्हणून तर असं आहे दुसरे उदाहरण बघू आपण ज्यांनी बाकीची जागा पण ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं काय झालं आपल्याला महाराष्ट्र स्टेट सीट कॅप राऊंडसाठी सत्तावन्न जागा मिळाल्या त्याची विभागणी इथं खाली केलेली आहे हे टेक्निकल जागांची विभागणी ही नॉन टेक्निकल जागांची विभागणी ही, ही होम डिस्ट्रिक्टची आणि ही नॉन इकडे जगळे असेल तर ते ओ एस डी असेल अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट हे आहे ते होम डिस्ट्रिक्टवाले आहेत तसंच ह्यांचं पण आहे टेक्निकलवाल्यांचं होम डिस्ट्रिक्ट आणि हे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथून सगळ्या सीट्स मिळतील प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला मिळतील तर तुम्ही ते बघू शकता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी किती सीट्स आहेत त्या पर्टिक्युलर कॉलेजला इथं सहा आहेत ठीक आहे, आहे। म्हणजे तुम्हाला अंदाजेल आता ज्या कॉलेजला तुम्हाला जसं की आपण बघितलं इथं टी एफ डब्ल्यू एचच्या जागा आहेत इथं मात्र टी एफ डब्ल्यू जागा तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचे काही नियम आहेत मागच्या वर्षी जर तीस टक्के जागा भरल्या नसतील तर त्यांना यावर्षी टी एफ डब्ल्यू एच जनरली मिळत नसतं त्याच्यामुळे ज्या ज्या कॉलेजला दिसणार नाही तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये याचा अर्थ असा की त्यांच्या मागच्या जागा न भरल्यामुळे यावेळेस त्यांना डी एफ डब्ल्यू एस मिळालेलं नाही पुढचं आपण एक बघूया आता कॉम्प्युटरचं त्याच कॉलेजचं आपण कॉम्प्युटर बघतोय सिव्हिलची कथा आपण बघितली आता आपण कॉम्प्युटर बघतोय त्यांनी काय केलं इथं ह्या जागा इन्स्टिट्यूट लेवलला ठेवल्यात अठ्ठेचाळीसच जागा फक्त ह्या कॅपसाठी आहेत सँक्शन इनटेक म्हणजे साठची त्यांची डिव्हिजन आहे साठ साठचा त्यांचा इंटेक आहे सँक्शन इंटेक, इंटेक म्हणतो तो आहे आणि या अठ्ठेचाळीस जागाची विभागणी मग इथं तुम्हाला मिळेल प्रत्येक कॅटेगरी जसं आपण बघितलं सोप्पं आहे त्याच्यात काय फार अवघड नाही तुम्ही तुमच्या कॅटेगरीसाठी प्रत्येक आणि तुम्ही जे जे कॉलेजेस काढलेत सर्च आहे फी डी पी डी एफमध्ये सर्च केलं तरी तुम्हाला प्रत्येक पेजवाईज जायची गरज नाही तुम्ही सर्च करू शकता आणि सर्च करून तुम तुमचे कॉलेज तुम्ही निवडू शकता आणि नि, तिथल्या जागा तुम्ही बघू शकतात की टी एफ डब्ल्यू एसला जागा तिथे आहे की नाही पर्टिक्युलर तुमच्या डब्ल्यू एसला किती जागा आहेत म्हणजे तसा काउंट घेता येईल तुम्हाला आणि तुमच्यासाठी सफिशियंट जागा आहेत ना नवीन काही ब्रँच त्यांनी काढली असेल तर तीही तुम्हाला कळेल म्हणजे सीट मॅट्रिक्स थोडक्यात काय तर ज्या जागा आहेत एका पर्टिक्युलर कॉलेजला त्या ब्रँचला त्यांची विभागणी कशी होणार आहे तुम्हाला अलॉटमेंट देताना त्या पर्टिक्युलर कॉलेजला त्या साठपैकी कोणती मुले तिथं किती जाणार आहेत ह्याचा पूर्ण जो लेखाजोखा आपल्याला ले ले दिला जातो तो या सीट मॅट्रिक्समधून दिला जातो म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला बघता येईल आप की आपल्याला तिथे जागा कुठे आहे जसं की इथं पीडब्ल्यूला बघू शकतो की आपल्याला जागा कुठे आहे कॉमनमध्ये किती आहेत आणि डिफेन्सवालेसुद्धा बघू शकतात की आपल्याला जागा किती आहे दोन जागा आहेत एक आहे ओपनमध्ये आणि एक आहे कॉमन रिझर्व्ह जागा तर ते लक्षात येईल त्यांच्या टी एफब्ल्यू सी पण बघू शकतात या पर्टिक्युलर ब्रँचला आहे आपल्याला म्हणजे ते आपल्याला काउंट करतील जर जागत नसेल तर तुम्ही त्याला थोडासा विचार करू शकता अजून एक दोन कॉलेजेस तुम्हाला काढायला लागतील तर या हिशोबाने आपल्याला विचार करता येईल तर थांबू इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जाता जाता एवढं सांगेल ऑप्शन फॉर्म भरायला उद्यापासून सुरुवात होतील मी एक व्हिडिओ आता बनवतो आहे कदाचित सकाळी आपण स्टेप बाय स्टेप कसा भरायचा घाई बिलकुल करू नका ऑप्शन फॉर्म भरताना निवांत भरायचा आहे तोही मी टाकेल ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची याचाही व्हिडिओ मी लवकरच आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री